महाराष्ट्र शासन कृषी विभाग वसंतराव नाईक शेतनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन 2018 श्री नामदेवराव शिवाजी बस्ते मुक्काम पोस्ट तळेगाव तालुका दिंडोरी नाशिक यांना सन्मानित करण्यात येत आहे. नमस्कार, माझे नाव नामदेव शिवाजी बस्ते, राहणार तळेगाव आणि तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार सन 2018 जाहीर झालेला आहे. पूर्वी वडलोपार जे आमच्याकडे कांदे टॅमॅटो ऊस अशी शेती असायची, त्यानंतर शेतीमध्ये काही बदल करून आम्ही द्राक्ष शेतीकडे वळालो आणि द्राक्ष शेती करत असताना मजुराचा प्रश्न भेडसवतो आणि द्राक्ष शेतीमध्ये थोडे कमी मजूर लागतात या हिशोबानं तो एक विषय होतो आणि द्राक्षामध्ये क्वालिटी बनवायचा प्रयत्न आम्ही चांगल्यापैकी करतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक हानी हा एक विषय येतो. त्याच्यामध्ये पाणी कमी असेल तर मल्चिंग पाचट मल्चिंग करतो. द्राक्ष शेती करत असताना द्राक्षाला मेन विषय म्हणजे जो रोग किडीचा असतो तो आम्ही NRC मार्फत तो पुरेपूर प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. क्वालिटी हा विषय त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. क्वालिटी बनवत असताना काही जे अडचणी समजा असतो का पाण्याची कमी तर त्याच्यामध्ये पाचट मल्चिंग करतो किंवा काही असं आच्छादन तण किंवा मग काही दुसरं नवीन काही घास वगैरे असं टाकून तिथं आपण पाण्याची जी काही कमी होती ती तिथं आपण ती गरज भागून घेतो. आणि नवीन पद्धतीमध्ये आता असं आहे का आम्ही ऑटोमायझेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर कसा करता येईल त्याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढं जे काही पाणी समस्या जाणवणार आहे त्याला आपल्याला सगळ्यांसाठी एक आव्हान असणार आहे. तर पाचट मल्चिंग किंवा कुणी अजून काही दुसरं काही मल्चिंग असेल तर ते आपण मल्चिंग करू शकतो. क्वालिटी जर द्राक्षाची बनवायची म्हटली तर त्याच्यामध्ये आपल्याला आता एक्सपोर्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये रेशोडू हा मॅनेजमेंटचा विषय खूप महत्त्वाचा असतो. तर रेशोडू फ्री द्राक्षे करत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या किडी रोग यांचे जे काही आपण स्प्रे करतो याच्यामध्ये ते रेशोडू आपल्याला कमीत कमी कसे राहतील हा एक मोठा विषय त्याच्यामध्ये असतो. म्हणूनसाठी आपण NRC मदत घेतो. त्याच्यात कमीत कमी पेचायचे आपल्याला स्प्रे कसे करता येतील, द्राक्षे रेशोडू कसे करता येतील हा आपण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय घेतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये निसर्गाच्या काही हानी जे काही काय असमतोल याच्यामुळं द्राक्ष शेतीमध्ये ते खूप मोठं आव्हान आहे. कधी गारपीट होते, कधी मोठा पाऊस येतो, द्राक्ष शेतीमध्ये अतोनात नुकसान होत आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला जो काही पॉलिथिन पेपर आहे वरतून द्राक्षावरती तो टाकायचा आहे तर त्याच्यासाठी तो खर्च खूप मोठा असतो. म्हणून सर्वसाधारण शेतकऱ्यांना तो न परवडण्याजोगा असतो. त्याच्यासाठी आपण प्रायोगिक तत्त्वावर का होईना तो प्रयोग आपण आता राबवणार आहोत. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून काही जर मदत मिळाली तर भविष्यात सगळ्या शेतकऱ्यांसाठी तर एक आनंदाची बातमी असेल. तर त्याच्यात काही दुमत नाही आणि यात कृषी विभागानं वेळोवेळी खूप महत्त्वाची मदत करून खूप सहकार्य केलं, त्याबद्दल कृषी विभागाचे मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.